अवैध पुढची बातमी ठाण्यामधील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या महाप्रबोधन मेळाव्यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणामध्ये नवपाडा पोलीस ठाण्यामध्ये सुषमा अंधारे भास्कर जाधव अनिता बिरजे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान ठाण्यामधील महाप्रबोधन यात्रेमध्ये सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आपण पाहूयात. एका मंत्र्याने एका कुठल्या तरी नेत्याने मोठ्या नेत्याने असं सांगितलं, भाई और बहनो मैं रोज मन की बात मैं आपको विश्वास दिलाता हूँ कि हमारी पार्टी जब भी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. गिरीश महाजन सुद्धा यांना पत्रकार प्रश्न विचारतायत आणि गिरीश महाजन तोंडावर कागद घेऊन मला वाटलं आपला शेपूट पुसतोय. नंतर काय आवाज येत होता सारखा, माहिती घेऊन सांगतो मग हे माहिती घेऊन सांगतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.